आमच्याकडे गावरान कोंबड्यांची अंडी व गावरान कोंबड्या मिळतील। मोकळ्या पद्धतीने वाढवलेल्या गावरान देशी कोंबड्या, कोंबडे व ताजी देशी अंडी मिळतील। पर्शियन कॅट, पोमरियन डॉग, राजहंस, पांढरे बदक, देशी बदक, टर्की, जिनी फॉल, कडकनाथ कोंबडी, कबूतर, देशी अंडी व पाळीव ससे मिळण्याचे पंढरपूर परिसरातील एकमेव ठिकाण। पर्शियन कॅट मेल फॉर स्टड सर्व्हिस इन पंढरपूर। डॉग कॅट हॉस्टेल अवेलेबल इन पंढरपूर। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा ईश्वरी एनिमल सँक्चुरी पंढरपूर। मोबाईल नंबर 98 60 40 66 07 88 30 77 18 07। भारतीय जनता पार्टी आम्हाला कोणालाही डावलत नाही। जे कोण जाते त्याला कोण प्रिय व्यक्ती आहेत त्यांना घेऊन जात असतील, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आम्हाला डायरेक्ट फडणवीस साहेबांशी देणं घेणं आहे, डायरेक्ट भारतीय जनता पार्टीशी देणं घेणं आहे, आणि पक्षातल्या आमच्या सगळ्या वरिष्ठांवर आमचा प्रचंड विश्वास आहे। आणि जे काय चाललं आहे टेक्निकल चाललं आहे त्या टेक्निकल गोष्टीत आम्ही प्रत्येक ठिकाणी आहे। मीडिया आणि पेपरबाजीला काही जण दिसत आहेत पुढं, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आणि योजना मी म्हणलं तुम्हाला नुसती पश्चिम महाराष्ट्र नाही तर मराठवाड्याची, अनेक जिल्हे आहेत, अनेक तालुके आहेत, तर एवढे जिल्ह्यातले तालुके आणि लोकप्रतिनिधी यांच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, नुसतं मोहिते पाटील कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय। कसं आहे जे कोण प्रेझेंटेशन करायला लागले अलीकडं समाज माध्यमांना, त्यांना ते योजनाच मूळ माहीत नाही। पाणी किती आहे, ते पाण्याचं कसं वाटप होणार आहे, कुठल्या कुठल्या तालुक्यांना होणार आहे, बोगद्यातून किती जाणार आहे, उचल पाणी किती जाणार आहे, काहीच माहीत नाही। उगच स्टंटबाजी करण्याचं काम कोण तर करते अलीकडे, गावांची नावंसुद्धा त्या व्यक्तीला पाठ नाही। भारतीय जनता पार्टीनं आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांवरती आमदार म्हणून जबाबदारी टाकली। भारतीय जनता पार्टी धैर्यशील मोहिते पाटील यांना मला संघटन सरचिटणीस म्हणून जबाबदारी टाकली। आम्ही दोघंही समाधानी, 100% समाधानी। उद्या पक्षाला वाटलं कुणी खासदार केलं उभं राहावं, कुठं आमदार केलं उभं राहावं, दोन्हीकडं उभा न राहता पक्षाचं काम करावं, कुठलीही जबाबदारी पक्षाने टाकू द्या, आम्ही करायला तयार। अजून वेळ आहे त्याला, राजकारणात सगळेच जण इच्छुक असतील, त्यावेळेस बघू। 2014 इलेक्शन, 2019 इलेक्शन तुम्हा सर्व पत्रकार मंडळींना माहीत आहे, या मतदारसंघातली जनता हे नेते मंडळींच्या मागे जाते का जो विकास करणार त्याच्या मागे जाते हे पाहिलेलं आहे।